हरिओम. मी सुरेखा विरा विनोद वरळीकर, वरळीगाव उपासना केंद्र. मी 2001 पासून बाप्पांकडे येते. जसं आपण कोणत्याही कुठच्याही गोष्ट आपण आपल्या आईला सांगतो, तशीच मी प्रत्येक गोष्ट माझ्या बाप्पाला सांगते. काही झालं, अगदी छोटी गोष्ट मोठी गोष्ट सगळी बाप्पांना सांगते. बाप्पांकडेच मी प्रत्येक काही हट्ट असेल तर सांगते. मी मला असंच मनात आलं एकदा की आपल्याला गुरुक्षेत्रमला ह्या घरातल्या कामामुळे मुलांमुळे ह्याला जायला नाही जमत. बापूराया काय रे, 6-6 महिने वर्षवर्षामध्ये कधी कधी गुरुक्षेत्रमला जायला पण मिळत नाही. मी माझ्या नातवाला घेऊन सॅल्वेशनला शाळेत रोज जायची. तर जाता आता सिद्धिविनायक मंदिराकडे आपला पाया पडून जायची पुढे. तर मी म्हटलं हे असंच जवळपास कुठे असतं गुरुक्षेत्रम, तर मला नेहमी जाता आलं असतं ना रे बाप्पा, असं मी बापूंना म्हणते. तर बापूराया, मला खरंच खूप इच्छा होती जायला सारखी गुरुक्षेत्रममध्ये, पण मी काय करू. तर माझ्या एकदमच मनात आलं की मी आता सिद्धिविनायक बाप्पाच्या मंदिराकडे जाते ना, मी सिद्धिविनायक मंदिरात दर मंगळवारी जाईन, पण मला ना गुरुक्षेत्रममध्ये आल्यासारखंच वाटू दे. मी सिद्धिविनायक मंदिरला जाईन पण मला गुरुक्षेत्रममध्ये आल्यासारखंच वाटू दे. आणि मी एक पहिला मंगळवार गेली गेली तर मला बापू भक्त भेटले तिथे, तर मला बरं वाटलं. आपल्याला बापू भक्त कुठे दिसले की असं एकदम छान वाटतं, आनंद होतो, आपलं कोणतरी भेटल्यासारखं होतं. दुसऱ्या मंगळवारी गेली, दुसऱ्या मंगळवार पण मला असेच बापू भक्त भेटले, छान वाटलं. न म्हटलं बापूराया बघ, मला अगदी वाटतं या मी अगदी गुरुक्षेत्रामध्ये आल्यासाठी बापू भक्त दिसत आहेत मला, भेटत आहेत मला. जरी ओळखीचे नसते तरी पण त्यांच्या घरात लॉकेट असं ब्रॉच बघून बरं वाटतं. आणि तिसऱ्या मंगळवारी मी गेली, पाया पडली आणि मी बघते कोण मला बापू भक्त भेट दिसतंय का, म्हणून मला बापू कोण दिसत नाही कसं. अरे बापू, मला कोणच नाही दिसत आहे बापू भक्त. मी दर्शन घेऊन आली आणि टीका लावायला गेली. टीका लावायला गेली त्या टीकाच्या तिथेच मंदिराच्याच पाठीमुळे बाजूच्या साईडला एक एवढी मोठी शंकराची मूर्ती ठेवली होती, एवढी छान, अगदी हातात भाला वगैरे घेऊन ती मूर्ती मस्त अशी उभी करून ठेवली होती. तर मला बघितल्याबरोबर मी म्हटलं अरे बापरे, बाप्पा अंबज्ञ हा किरातरुद्रच गुरुक्षेत्रमधनं तू इथे आणलास का रे माझ्यासाठी, असं मी म्हणाले. मला एवढा आनंद झाला की मी अगदी लोटांगणच घातला आणि नमस्कार केला. बाप्पा खरंच एखादी आपली आई एखाद्या मुलाचे हट्ट पुरवायला काही करते, तसा माझा बापूराया सगळे आपल्या बाळांचे हट्ट पुरवायला काही करू शकतो, खरंच काही करू शकतो. हरिओम श्रीराम अंबज्ञ.